שיעור הפלקלס אז, כן, דרה פלה נהורה בייקו סנגה סנגה תנפנה בעד קרצ'י היי, כותלי וישה ורון, ज्या विषय म्हणजे ज्या विषयामध्ये पण तो विषय जरासा या विषयावरून बात करताना कोणतरी रागू शकल किंवा कोणतरी गरम होईल भडकल आपल्याला बात करायची आहे समजा नवऱ्याला बात करायची आहे बायको संगत काहीतरी तिच्या वागणूकमध्ये बरोबर नाही त्याला पसंत नाही पडत त्याला तिच्या संगत त्या विषयावरून बात करायची आहे नाही नाही रागवायचं आहे नुसता राग फुकटचा रागवते बात नाही करत नुसता रागवते आणि धमकी देते आणि मारते ह्याला जेलमध्ये टाकला पाहिजे आपण बात करतो पुरुष आहे चांगला आहे त्याला गोडीनी बात करायची आहे किंवा बायकोला नवऱ्या संगत तिला बोला बसवायचं आहे त्याला बोलायचं आहे बघ मला संगत काहीतरी कुठेतरी विषयावरून बात करायची आहे काहीतरी मला दुखते माझ्या मनामध्ये काहीतरी बसलं आहे मला बात करायची आहे बेसर दे चांगलं आहे पण कधी बात करायची ह्याचा पण विचार केला पाहिजे कसा बात करायचा आणि कधी बात करायची ते पण आपण आता अभ्यास करू आज वेदाच्या पुस्तकातून इथं लिहिलं आहे मनी मचवीम या अशा टायमाला कधी बात नाही करायची पहिली बात जेव्हा आपण घरात घुसतो घरात घुसताना घुसल्यावर ताबडतो हे बरोबर नाही ते बरोबर नाही ग्लास कोणी ठेवला इथं इथं पाणी कोणी सांडला हे कपडे इथं कोणी इथं ठेवलाय जाग्यावर का नाही आणि हा इथं का आहे ते इथं का आहे हे हॅलो हॅलो रिलॅक्स आता घरात घुसताना हे असा घरात नाही घुसायचा घरात आनंदी घुसायचा कारण का तुला थांबलेत बायको तुला थांबलंय किंवा नवरा तुला थांबलाय नमशाने फरक नाही मुलं थांबलीत आईबापांना आल्यावर पहिले गोडीनी चल हो कसा काय तुम्ही कुठं होतो मला तलप लागली तुमची मग मी थांबलो होतो मी घरी कधी येईन आणि तुला पण घरी माणसं थांबली होती तू कधी घरी येशील कशाला तुझा तू कसा ओरडतस ते ऐकायला नाही गोडीसाठी गोडीनी काय काय आणला मुलं थांबलेत काय बाजार केला बायको थांबलंय काय बटाटा आणलं कांदा आणलं काय आणला किंवा पुरुष थांबलाय बायको घरात येईल तो थांबलाय त्याला भूक लागले कोण त्याला जेवण करेल कोण त्याला जेवण वाढल पहिले सुरुवातीला घरी घुसताना कधी असं विषय बाहेर नाही काढायचं पुरुष काय कुठल्या विषयामध्ये सुधारला पाहिजे किंवा बायको कुठल्या विषयामध्ये सुधारली पाहिजे हे घरात घुसताना नाही करायचं दुसरी बात घरातून निघताना बाहेर त्याच्या अगोदर पण हे विषय बाहेर काढायचं नाही समजा आता पुरुष घराच्या बाहेर पडते आणि तो आता बायकोला बोलते निघायच्या अगोदर मी बाहेर मी जाते हा चालो का पण हे मला बरोबर नाही मला पसंत नाही पडला तू दुसऱ्या वेळा अशी नको वागू तू अशी वागलीस बरोबर नाही माय मुलं कशी वागली आणि तो असा घर दरवाजा ठोकून तो निघाला बाहेर हे असा घरातून निघाला चांगला नाही घरातून निघताना तोंडामध्ये गोड लागला पाहिजे गोडीनी निघाला पाहिजे घरातून असा घरातून निघून तू पण बाहेर जाशील एकदम नर्वस रागून रागिष्ट हे तुला चांगला नाही आणि घरात जी माणसं राहिली त्यांना पण चांगला नाही त्यांना पण बरा नाही वाटला कसा चलो घरात तर तू थांबणार नाही तू परत येशील कोण थांबणार नाही तुला किंवा तू कोण थांबणार नाही पत्करत परत घरी नाही येणार असा गेला बाहेर कशी माणसं जा समजा मुलं झोपायला गेली नंतर ते कशी झोपायला गेली मुलं ते गोडीनी झोपायला गेली काय त्याच्या मनात काय बसलंय पप्पा आमच्यावर रागवली आई आमच्यावर रागवली झोपायच्या अगोदर करी कधी भानगड बाहेर काढायची नाही कठीण कठीण विषय जड विषय नाही बाहेर काढायचं ज्या विषयामध्ये आपण बात करू याच्यामध्ये काहीतरी राग राग निघल काय मला काय पसंत नाही पडला किंवा तुला काय पसंत नाही पडला ह्या विषयावरून कधी रात्री झोपायच्या अगोदर बात नाही करायची तिसरी बात जेवायला बसलो जेवताना कधी असं विषय बाहेर नाही काढायचं खाताना पिताना कोणता ठसका जाईल किंवा कोण जेवण घशामध्ये अटकल नाही तर मग ॲम्ब्युलन्स बोलवायला लागेल जेवताना पोटामध्ये पण सायन्सनी चेक केलेलं आहे की जेवताना माणूस एकदम रिलॅक्स शांती पाहिजे माणूस जेवताना खाताना पिताना एकदम शांत बात करू शकतो मी खाते तर बायको बात करेल बायको खाते तर पुरुष बात करेल पण कुठल्या विषयी चांगल्या विषयी हां तो समजा नवरा जेवते
आणि बायको आता सांगेल त्याला मुलं आज किती चांगली मुलं होती, टीचरचा फोन आला, आपला मुलगा शाळेत किती चांगला वागला, त्यांनी काय चांगलं चांगलं उत्तर दिलं, त्याची परीक्षा किती चांगली होती, हे त्याला त्यांनी 100 त्याला मिळालं किंवा 90 दोनशे नाही फरक नाही, पण मी आज गेलो रस्त्यामध्ये मला तुझी आई भेटली की मी तिने तुझ्या आईने माझ्यासंग किती चांगली बात केली, आज तुझा तुझी बहीण भेटली ती मला काय चांगली चांगली बोलली, चांगली बात आपण जेवताना काढू शकतो, पण अशा दुसरी बात नको जेवताना नको, नाही चांगला जो जेवते तो खास विषयाला त्याला काय होऊ शकल जेवताना, पण जेवताना पोटामध्ये पडतो जेवण कधी चांगला तो जीरण, जर माणूस त्याचा खाता गोडीने खाईल आणि शांतीने खाईल, पण जर माणूस खाताना जेवताना तो एकदम नर्वस होईल, तो रागवल त्याच्यातून कोणी ते कुठंतरी विष निघाला बाहेर आणि त्या विष ऐकून किंवा बात करून तो एकदम रागिष्ट झाला, तो पोट पोटामध्ये तो जेवण दगड्यासारखा होतं, तो जेवण चांगलं नाही जिरणार, त्या जेवणाने माणसाला व्हिटॅमिन नाही होणार, बिचारा तो भोगल त्या पोटामध्ये काय रोग होऊ शकल जेवताना, जेवताना वाईट विष नाही काढायचं, कडं कठीण विष नाही काढायचं, चांगलं नुसतं चांगलं विष जेवताना। आता आपण चौथी बात, समजा आता बायकोनी दूध काय कॉफी काय पाणी दिला तुम्हाला आणि तिच्या हातातून ते सांडला, पहिला टाइम नाही, तिचा हात जरासं वाकडा आहे, दरवेळा ती काहीतरी देताना काहीतरी सांडलं जातं, आता सांडल्यावर ताबडतोब काय बोलू नको, आता तो टाइम नाही तो वेळ नाही, किंवा नवरा काहीतरी बरोबर नाही वागत, तो आता घरी मुलांसंग बसायच्या बदली तो आता पेपर वाचते किंवा टेलिफोनमध्ये बात करते मित्रासंगत किंवा तो काय आता खेळ खेळते टी व्हीमध्ये किंवा कम्प्युटरवर। आता जर तू जाशील बायको तुला काय बोलायचं आहे त्याला आता, पण आता नको जाऊ, पण आता मी रागवलेले आता मुलं मुलांना पाहिजे बाप बघायला, मुलांना पाहिजे बाप बसत त्यांच्या संगत, आता मी जाते आता नाही, आता भानगड होईल काय उपयोग नाही होणार, तुला काय तुला काय मिळेल, तुला पाहिजे की तू बात करशील काहीतरी चांगला होईल काहीतरी उपयोग, पण आता ताबडतोब काय नाही होणार, विचार केला पाहिजे शोधला पाहिजे दुसरा टाइम दुसरा वेळ जेव्हा तो रिलॅक्स आहे, तो आता तो बसला आहे घरी आहे 10-15 मिनटं घरात आला आहे कामावरशी आला खाल्ला पिल्ला मजा केली आपण आता बसतो बात करतो, आता बात करू शकतोस, काल काय झाला परवा कुठली गोष्ट घडली एक आठवड्यापूर्वी, पण नाही आता ताबडतोब आता काय कुठली गोष्ट घडली आता त्या विषयावरून ताबडतोब बात केली पाहिजे ना, हे कधी चांगला नाही होणार, ह्याच्यामध्ये दोघं रागवतील आणि तू त्याला अटॅक करशील तर तो डिफेन्स करेल, म्हणजे तो तू काहीतरी विरुद्ध बोलशील, तो नाही मी असा नाही तो कबूल नाही करणार, आता आता गोष्ट घडलेली आहे, कधी माणूस कबूल नाही करणार ताबडतोब की तो चुकला। चांगली टाइम चांगला वेळ शोधला पाहिजे त्याला काहीतरी बायकोला पाहिजे तर ती त्याला काहीतरी जेवण चांगला करेल, नाही त्या दिवशी दुसऱ्या दिवशी परवा दिवशी काहीतरी त्याला खायला देईल काय जेवण देईल त्याला काहीतरी गोडीने बात करेल आणि मग बोलेल, नाही बोलेल तू असं आहेस नाही ते असं कधी बोलायचं तू असं आहे की तू अशी आहेस नाही, त्या दिवशी आपल्या घरात ती गोष्ट घडली ना मला ले मी लागून घेतला ले जो नाही बोला तू असा आपल्यावरून बात करायचा मी ले लागून घेतला मला ले दुखला मी रात्री झोपलो नाही मला झोप नाही लागली मी रडलो रात्री असं बोलू शकतेस, तू काय करू शकतेस माझ्यासाठी की असा अशी गोष्ट परत घडणार नाही, तू काय तयार आहेस करायला माझ्यासाठी मुलांसाठी आपल्यासाठी, अशी बात करून कदाचित चान्स आहे की तो सुधरल किंवा ती सुधरल, पण ताबडतोब बहुतेक तुम्ही ट्राय करा बहुतेक हे चांगला नाही होईल जर ताबडतोब आपण काहीतरी बोलायला गेलो तर। पाचवी बात, आता कधी कधी टाईम आहे लाखा थिबरूमध्ये लाखा म्हणजे प्रेस प्रेस म्हणजे वेळ नसतं, कधी समजा आता शनिवार शुक्रवार संध्याकाळी शनिवारच्या बत्ती लावायची आहे आणि प्लाता लावायची आहे आणि जेवण ठेवायचं आहे आगीवर सगळा शुक्रवार शनिवार व्हायच्या अगोदर आपण तयारी करतो
अंघोळ करा सर्वांना वगैरे मी कुटुंबाला अंघोळा अंघोळ करायसाठी लाईन लागले आणि मग जेवण मग नवीन धुवायचे आहे बत्त्या तयार करायच्या आहेत कधी काय जेवण करायचं असेल किंवा पाहुणे येणार आहेत आणि मग धावपळ असतं घरात. आता एकामेकाला दोष द्यायला काय उपयोग नाही. आता मारामारी होईल इथं इथं गडबड होईल इथं चांगला काय होणार नाही. कधी पण प्रेस लाखात प्रेस असताना गोंधळीमध्ये धावपळमध्ये हा टाईम नाही आहे एकामेकाला बोलायला. इथं तू सुधारायला पाहिजे तू अशी आहेस किंवा तू तसा आहेस हे आता टाईम नाही. नंतर शनिवारच्या नंतर रविवार सोमवार तुम्ही काहीतरी बसा आणि गोडींनी बात करा किंवा बाहेर फिरायला जा कुठेतरी बसा तिथं गोडींनी बात करा. पण असा नाही तसाच एरेफ खान सण यायच्या अगोदर सणाची तयारी तिथं भानगडीमध्ये गोंधळामध्ये हा टाईम चांगला नाही. बात करायला तू इथं सुधारला पाहिजे तू तिथं सुधारली पाहिजेस. किंवा खोफेश म्हणजे रजा आहे. त्या रजाला आपल्याला कुठं जायचं आहे आपण रजामध्ये आहो आपण आता गोडीने आपण हॉटेलमध्ये आलो किंवा आपण कुठं हिमालयाला गेलो किंवा आपण कुठं गेलो चौपाटीला गेलो बसलो तिथं आणि आपल्याला आता पाहिजे मजा करायला बसून आता आपण मजा करायसाठी आलो. आता हा टाईम नाही इथं की बात करायला तू कुठं सुधारली पाहिजेस मी कुठं सुधारला पाहिजे तू काही तिथं बरोबर नाही वागलास तू तिथं बरोबर नाही वागलीस. आता हे खोफे म्हणजे रजामध्ये हे हा विषय जरासा बाजूला ठेवला पाहिजे आणि मजा केली पाहिजे. बाई गरजवर असताना बाळण धुवायच्या अगोदर किंवा बाळण धुवायच्या नंतर हा टाईम चांगला नाही आहे या विषयावरून बात करायला. बाळण धुवायच्या अगोदर बाई एकदम प्रेसमध्ये असतो काय होईल कसा होईल मूल कसा होईल तो जगल नाही जगल तिला काय दुखल नाही दुखल ती कशी सहन करल ही ह्या विचारामध्ये आहे. ती एकदम काळजी करते फिकिरामध्ये आहे ती. आता वेळ नाही बात करायला ती किंवा तो कुठल्या विषयामध्ये ते सुधारला पाहिजे किंवा मूल झाल्यानंतर बरेच स्त्रिया मुलं झाल्यानंतर ते दुःखी पडतात कारण नवरा जवळ नाही नवरा बघत नाही नवरा लक्ष नाही देत बायकांना गरज लागतं. बाळण झाल्यानंतर पुरुष जवळ नाही जवळ हात लावला पाहिजे हात लावायला मना आहे बाई बाळण झाल्यानंतर की पण हात लावायला मना आहे निदा पण जवळ ये बात कर गोडीनी दाखव तिला की ती लय सहन केला ती लय भोगली तुनी पुरुषांनी दाखवला पाहिजे मी तुझ्या संगत हाय मदत करायला मी तुझ्या बाजूला हाय नाही बात करायचा. आता कुठल्या विषयामध्ये ती सुधारल ती बरोबर नाही हे आता टाईम आहे. आता ती दुःखी आहे ती आता नाराज आहे ती आता फिकीरमध्ये आहे ती आता भोगलेली आहे ती आता एकदम नाजूक आहे बाळण झाल्यानंतर आता वेळ नाही हा. आता आपण आलो साव्या विषयाला. जेव्हा आपण बात करतो तर समजा ठरवला आज आपण बात करू कुठल्या विषयावरून कुठं मी सुधरीन कुठं कुठल्या विषयामध्ये तू सुधरशील कुठं मला काहीतरी मला काय दुखतं मला काय मनाला मी लागून घेतलं आहे मला बायकोला सांगायचं आहे किंवा बायकोला पुरुषाला सांगायचं आहे. ते लोक बसले त्याप्रमाणे ठरवला ते लोक रागिष्ट नाहीत ते गोडीनी बसले आणि ते गोडीनी बात करतात. बात करताना अख्खा गोंधळ अख्खा आयुष्य 20 वर्षापूर्वी आणि 30 वर्षापूर्वी आणि सगळी गोष्ट आता एका टायमाला नाही बाहेर काढायची. अख्खा घाण एका टायमाला नाही. आता एक विषय आहे काल परवा तू अशी वागलीस किंवा तू असा वागलास मला दुखला मी लागून घेतला त्या विषयावरून नुसता बात करायचा. अख्खा जग आता बाहेर नाही काढायचा. तू अशी आहेस तुझी आई अशी आहे तुझ्या बहिणी पण अशा आहेत तुझं भावंड असं आहेत हे आता सगळं तुझा कॅरेक्टर असा आहे तुझा स्वभाव असा आहे तू कधी सुधारणार नाही हे असं नाही. ही बात चांगली नाही. ह्या बातांनी काही कधी गोडी नाही होणार. अशा बातांनी गोड सोडचिट्टी होऊ शकल. कशी बात करायची आता नुसता तो पॉईंट धरायचा आणि नुसता त्या पॉईंटवरून बात करायचा. तो वागणूक तू काल मी घरात घुसलास मी तुला जेवण केला तुम्ही जेवण का खाताना तुम्हाला बोललास की जेवण चांग बरोबर नाही जेवण चांगला नाही मी लागून घेतला मी किती मेहनत केली आणि मी किती त्रास घेतला तुला माहीत नाही त्या दिवशी मी किती गोंधळामध्ये होतो म्हणून हा जेवण असा निघाला त्या दिवशी. नुसता त्या विषयावरून बात करा. दुसरा काय बाहेर नाही काढायचा अख्खा आयुष्याचा. आपण एका दिवसात आपण सगळा प्रॉब्लेम सगळं आपण एका टायमाला आपण सोडू नाही शकत. म्हणून कधी पण बात करताना एक विषय निवडायचा आणि त्या विषयावर बात करायचा पण अख्खा जग बाहेर नाही काढायचा. आणि शेवटची बात
सातवी बात आहे आता. कधी पण आपण नवऱ्याला काहीतरी बोलायचं असेल बायकोला, किंवा बायकोला काय बोलायचं असेल नवऱ्याला, किंवा दोघांना, नवरा किंवा बायको, आई किंवा बाप, त्यांना बोलायचं असेल काहीतरी त्यांच्या मुलांना, सांभाळलं पाहिजे. कधी दुसऱ्या माणसाचा अपमान नाही करायचा. आपण जेव्हा कोणाला काय बोलतो आणि तिसरा माणूस ऐकते तर माणसाला दुखतं. तुला मला काय बोलायचं आहे तर मला एकट्याला बोल, आपण दोघं संघ, तुम्हाला बोल, बसेल मी ऐकीन, मी सुधारायला प्रयत्न करीन. पण तुम्ही माझा अपमान का केलास? माझ्या भावाने ऐकला, माझ्या बहिणीने ऐकला, किंवा नवरा बोलल बायकोला मुलांसमोर, किंवा बायको बोलल पुरुषाला काहीतरी मुलांसमोर. सांभाळला पाहिजे आपल्याला काय मुलाला, आपल्या मुलाला किंवा मुलीला काय बोलायचं असेल ना. त्यांच्या भावा भावंडांनी नाही ऐकला पाहिजे, त्यांचा अपमान का केला पाहिजे? मुलगाला लागून घेईल, मला आई बोला मी काय बरोबर नाही, बेसाय जर मला बोला मी कुठं चुकलो, मी काय मी मस्ती केली किंवा काय तोडला किंवा काय काहीतरी केला, बेसाय जर पण मी कबूल आहे मुलगा बोलते मनामध्ये मी ऐकायला, पण माझा अपमान का माझ्या मित्राजवळ, माझ्या मैत्रिणीजवळ, दुसऱ्या भावंडे भावंडाने ऐकला बघितला मला शिक्षा कधी दिली आणि मला कसं आईबापाने वरडलं, त्यांचा अपमान होतं. कधी पण कोणाला 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 पण घरात किंवा बाहेर कोणाला पण कोणाला पण काहीतरी बोलायचं असेल ना, शास्त्रात असा लिहिला आहे, हो खे आख तो खी आख हे तामी ते खा वे लो तिसा आलाफ हेत. तुला काहीतरी कोणाला काय बोलायचं आहे बोल, पण एकटा तू आणि तो, बस दोन माणसं नाही तीन. तिसऱ्यांनी ना ऐकला पाहिजे कारण त्याला शरम वाटल. बोलताना पण गोडीनी बोलला पाहिजे, कशा तऱ्हेने बोलला पाहिजे. कोणाला आपल्याला कोणाला काय शिकवायचं असेल उदाहरण सांभाळलं पाहिजे की त्या टायमाला त्याचा अपमान नाही होणार. जर कोण दुसरा कोणतरी ऐकते तर माणसाचा अपमान होतं. समजला? हे आपण व्यासाशेम अजून लय अभ्यास आहे, व्यासाशेम आपण हे सुरुवात करू आणि आपण सुधरू. आपल्या घरात शेकिना परमेश्वर आपल्या घरात येईल, बरखत येईल. अमेन. केली रचना.